ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमी धुळ्यातून. साक्री येथील आदर्श नगर बुद्धविहार येथे वंचित बहुजन आघाडीच्या 5 फलकांचं अनावरण करण्यात आलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीत बहुसंख्येने कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. साक्री तालुक्यातील बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांचं एक स्वप्न तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करू, जिंकूनही येऊ असा निर्धार करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे साक्री तालुकाध्यक्ष कमलाकर मोहिते यांनी साक्री नगर परिषद निवडणुकीत पूर्ण पॅनल उभे करू आणि सत्ता मिळवू असं कार्यकर्त्यांना सांगितलं. महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या हस्ते 5 शाखा फलक अनावरण करण्यात आलं. शाखा ओपनिंगच्या माध्यमातून तुम्ही सगळे सक्रिय झालेले आहात, त्यामुळे मी म्हणेल की प्रत्येक शाखाध्यक्ष आता हा त्या वार्डाचा अनाधिकृत असा नगरसेवक आहे आणि त्या नगरसेवकांनी आता तिथे काम करायचं आहे. त्याच्या पूर्ण टीमला सोबत घेऊन शाखाध्यक्ष आहेत, शाखा उपाध्यक्ष आहेत, त्यासोबतच शाखा संघटक आहेत. येणाऱ्या काळासाठी नगरपंचायतीच्या निवडणुका 2.5 महिन्याच्या कालावधीवर तोंडावर येऊन ठेपले आहेत, तर तुमच्याजवळ 2.5 महिन्याचाच वेळ आहे. या 2.5 महिन्यामध्ये शर्तीचे प्रयत्न करून आपल्या शाखा अंतर्गत येणाऱ्या वार्डांमध्ये बूथ बांधणी करा. त्या वार्ड रचनेमध्ये महिलांचा, तिथल्या तरुणांचा, तिथल्या वरिष्ठांचा आणि विशेष म्हणजे बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या अलुत्याच्या आणि बलुत्याच्या 18 पगड जाती जमातींना सोबत घेऊन जे काही विकासाचं राजकारण आपल्याला अपेक्षित आहे त्या विकासाच्या राजकारणासाठी प्रयत्न करा. आपण बघतोच आहे की गेल्या 7 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. प्रस्थापितांच्या पक्षांनी, राष्ट्रवादीवाले असतील, सेनेवाले असतील, काँग्रेसवाले असतील, भाजपावाले असतील, यांनी नोटांची बंडलं वाटलेली आहेत. पण एवढी बंडलं वाटूनसुद्धा सगळ्यात शेवटच्या रांगेमध्ये कोण येऊन बसलं आहे सगळ्यांना माहिती आहे. आपण महाराष्ट्रामध्ये, आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अर्थसत्ता नाही, आमच्याकडे जी आहे ती निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज आहे. त्या फौजेने महाराष्ट्रात आम्हाला, महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पक्ष जो की दिल्लीतही नाही गल्लीतही आमचे प्रतिनिधी निवडून आले नाहीत, कारण आमचेच जे होते वामनदादा म्हणायचे की भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले, तर ते चुकार झालेले घोडे इकडे तिकडे जाऊन बसले होते म्हणून विधानसभेला, पण ग्रामपंचायतीला आपण दाखवून दिलेलं आहे की आमची ताकद किती मोठी आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आताच्या क्षणाला देगलूर, बिलोली, नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही पोटनिवडणूक. द व्हॉइससाठी कल्पेश मिस्त्री, साक्री, धुळे.